नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात राजकारणातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. मनोज जरांगेंनी भुजबळांना इशारा दिला आहे, मोठमोठ्यांना अंगावर घेतलं असेल पण आपल्याला घेऊ नका, कितीही विरोध केला तरी ओबीसीतूनच आरक्षण घेणार, असं वक्तव्य त्यांनी केलंय. उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांची दाऊदच्या साथीदारासोबत पार्टी केली, जनता तुम्हाला धडा शिकवणार असं म्हणत सुधाकर बडगुजर यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. मुंबई गेल्याचं गुजराती लॉबीचं फार मोठं कारस्थान आहे, मुंबईत ड्रग्सचा व्यापार करायचा आहे का असा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केलाय. आमदार देवी यांनी फरांदे सुषमा अंधारे विरोधात आक्रमक झाल्यात, सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाला शरद पवारांकडूनच विरोध झाला असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलाय. भाजपा सरकार गेल्यावर आरक्षणाला स्थगिती मिळाली, मंडल आयोगाला उद्धव यांचा विरोध आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर फडणवीसांनी निशाणा साधलाय. संजय राऊतांकडे पुरावे असल्यास त्यांनी द्यावे असं म्हणत दिव्यानी फरांदे यांनी राऊतांना सवाल केलाय. मुंबईकरांना उद्धव यांचा विरोध कायम दिसून आलाय, भाजपा प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी टीका केली. आजचा मोर्चा निघू नये म्हणून केंद्रातून दबाव आणला जातोय, संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. आज नवी मुंबईतील कळंबोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा पार पडणार आहे. या ठिकाणी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडेल. पक्षफुटीनंतर प्रथमच शरद पवार यांची पनवेलमध्ये सभा पार पडणार आहे. जालन्यातील सराठी अंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील येत्या 17 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची बैठक त्यांनी बोलावली. जर 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील दिशा काय यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण कायदा रद्द करा, ओबीसी आरक्षणाचा फेर सर्वेक्षण करून तोपर्यंत घटनाबाह्य ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करणारे आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणारे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. अकोल्यात सुमारे 2 तास ही बंद दाराआड चर्चा झाली आहे. वर्धा येथील लोकमहाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आला आहे. ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार रामदास तडस, प्रकाशअण्णा शेडगे, महादेव जानकर, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित राहणार आहेत. पंधरा डिसेंबर पर्यंत मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात मदत मिळाली असे आश्वासन सरकारकडून दिल्यानंतरही अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत झाली नाही, त्यामुळे गारपीट, अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांना येणाऱ्या 2 दिवसात जर सरकारने मदत केली नाही तर 19 डिसेंबर रोजी नागपूर येथे असलेल्या अधिवेशनावर धडक देत शेतकऱ्यांची ताकद काय असते हे दाखवून देऊ असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.